त्याने आधी आपल्या भावाला संपवलं, नंतर आईला आणि शेवटी वडिलांना. त्यासाठी त्याने अनेक दिवसांपासून प्लॅनिंग करून ठेवलं होतं. प्लॅनिंग होतं आपल्या जन्मदात्यांना संपवायचं, प्लॅनिंग होतं लहानाचं मोठ्याच्या भावासोबत झाला त्याला संपवायचं, आणि त्याच्या प्लॅनिंगचा एक भाग होता एक पिक्चर. त्याने एक पिक्चर पाहिला, आई वडील भाऊ यांचा प्लॅनिंग करून मर्डर केला, पण त्याने एक चूक केली आणि तो फसला. पाहूयात त्या रात्री नेमकं काय घडलं आणि त्याने असं का केलं. रात्रीच्या वेळी दोन पुरुष आणि एक महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला. ओळख पटल्यानंतर आई वडील आणि मुलगा असे ते तिघे, कुंडलिक जाधव वय 70, कलावती जाधव वय 60, तर त्यांचा मुलगा आकाश जाधव वय 27 रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडलेले होते, आणि त्यांच्या मृतदेहाजवळ एक मोटरसायकल देखील होती. त्यामुळे अनेकांना वाटलं की हा अपघात आहे, त्यामुळेच ही घटना घडली. पोलिसांनाही तीच माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याच्याकडे विचारपूस केली असता वडील कुंडलिक जाधव यांची प्रकृती बिघडल्याने भाऊ आकाश जाधव आणि त्याची आई हे त्यांना उपचारासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती महेंद्रने पोलिसांना दिली. अपघाताचा गुन्हा दाखल करावा असा आग्रह देखील महेंद्रने धरला. त्याचा आग्रहच त्याच्या अंगलट आला आणि पोलिसांची संशयाची सुई महेंद्रकडे गेली. तिन्ही मृतदेहांवर जखमा या एकसारख्याच आणि डोक्यावर एकाच भागावर होत्या, त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आणि पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी महेंद्र जाधवला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो वारंवार तेच सांगत होता, पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर तो अखेर बोलू लागला. त्याने आपल्या आई वडील आणि भावाला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, त्यानंतर आधी भावाला रॉडने डोक्यावर मारून संपवलं, त्यानंतर आई आणि वडिलांना संपवलं, आणि तिघांचे मृतदेह हे रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात आणून टाकले. अपघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचा बनाव महेंद्रने रचला. महेंद्रने शांत डोक्याने सर्व प्लॅनिंग केलं होतं, आणि त्यासाठी त्याने इंटरनेटचा वापर तर केलाच, पण अजय देवगनचा दृश्यम हा चित्रपट 5 ते 6 वेळा प्लॅनिंग करण्यासाठी त्याने पाहिला. क्राईम पेट्रोल सारख्या मालिकाही तो बघायचा, आणि यातूनच त्याच्या डोक्यात चक्र फिरली आणि त्याने हे प्लॅनिंग करून आई वडील आणि भावाला संपवलं. पण त्याने असं का केलं? एक मुलगा आपल्याच आई वडील आणि भावाला कसा मारू शकतो आणि का मारू शकतो? तर त्याला कारणीभूत ठरला कौटुंबिक वाद. हिंगोलीतील दिग्रसवाणी येथे राहणाऱ्या महेंद्रची एकूणच वागणूक ही चांगली नव्हती. तो सुधारावा यासाठी नेहमीच त्याचे आई वडील आणि छोटा भाऊ त्याला समजून सांगायचे, पण महेंद्रच्या मनात त्यांच्याविषयी राग वाढत जायचा. आई वडील हे महेंद्रला पैसे देण्यावरून टाळाटाळ करत असे, तसेच महेंद्राविषयी इतरांकडे अपप्रचार ते करायचे याचाच राग महेंद्रला होता. त्यातून त्याने तिघांना प्लॅनिंग करून मारलं आणि अपघात असल्याचा बनाव केला. पण ज्या पद्धतीने त्याने आपल्याच आई वडील आणि भावाच्या डोक्यावर वार केले आणि पोलिसांसमोर त्याची जी देहबोली होती तिथेच तो फसला, आणि पोलिसांसमोर महेंद्र जाधवने हत्येची कबुली दिली. जिने जन्म दिला, ज्याने कष्ट करून मोठं केलं आणि ज्याच्या सोबत लहानपण घालवलं, अशा तिघांविषयी महेंद्रच्या मनात इतका राग तयार होणं की ज्यातून तो थेट हत्येचा मार्ग निवडतो, ही घटनाच मुळात दुर्दैवी आणि चीड आणणारी आहे. या घटनेविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा.